उत्पन्नाचे विविध मार्ग व्यक्तीला ज्या विविध मार्गांनी उत्पन्न मिळते त्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग असे म्हणतात शेती ग्रामीण बहुतांश लोक शेती आणि त्यासंबंधित आर्थिक बाबींवर अवलंबून असतात शेती हा हंगामी व्यवसाय आहे बहुसंख्य शेतकरी गरीब असतात ते जमिनीची मशागत करण्यासाठी नांगर बैलजोडी इत्यादींचा वापर करतात श्रीमंत शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात भूमिहीन मजूर छोटे शेतकरी आणि जमीनदार यांच्या उत्पन्नात मोठी तफावत आढळून येते शेतीचे उत्पादन हे तांदूळ गहू ज्वारी बाजरी कडधान्ये इत्यादी खाद्य खाद्यपिकांपासून तसेच ऊस कापूस सोयाबीन अशा नगदी पिकांपासून प्राप्त होते अनिश्चित पाऊस जुन्या उत्पादन पद्धतींचा वापर जमिनीचा लहान आकार इत्यादी कारणांमुळे शेतीचे उत्पादन कमी होते योग्य जलसिंचन व्यवस्थेचा अभाव अपुऱ्या कर्जसुविधा आणि नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ महापूर अवर्षण इत्यादी या बाबी सुद्धा, शेतीचे उत्पन्न कमी होण्यास कारणीभूत ठरतात भारत सरकारने शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत उदाहरणार्थ भूसुधारणा कायदे हरितक्रांती शिक्षण प्रसार जलसिंचन सुविधा कर्जाची सोय शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी थोडक्यात शेती क्षेत्राचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव आहे या शेतीचा उगम पद्धतीत आढळतो बलुतेदारी पद्धती म्हणजे काय पूर्वी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती ही पद्धती विविध गटांतील परस्पर संबंधावर आधारित होती प्रत्येक गटाचा विशिष्ट व्यवसाय ठरवून दिलेला होता बलुतेदार पद्धतीत बारा बलुतेदार होते ते म्हणजे एक सुतार दोन लोहार तीन कुंभार चार सोनार पाच चांभार सहा न्हावी सात परीट म्हणजेच धोबी आठ कोळी नऊ महार दहा मांग अकरा चौगुला आणि बारा जोशी बलुतेदार शेतकऱ्यांना आपल्या सेवा पुरवत असत या बलुतेदारांना मिळणाऱ्या मोबदल्यास बलुता किंवा मेहनताना असे म्हणत असत तसेच अठरा अलुतेदार होते ते म्हणजे एक तेली दोन माळी तीन तांबोळी चार साळी पाच धनगर सहा शिंपी सात गोंधळी आठ डौरी नऊ भाट दहा ठाकर अकरा गोसावी बारा जंगम तेरा वाजंत्री चौदा घाडी पंधरा कलावंत सोळा तराळ सतरा भोई आणि अठरा मुल्लाणी यांच्या सेवांचा मोबदला वस्तूंच्या व धान्याच्या स्वरूपात दिला जात असे त्याला अलुता असे म्हणत असत ते वार्षिक व वा रूढीनुसार ठरवलेले असे ते मुख्यत हंगामाच्या वेळी दिले जात असे वस्तू आणि सेवांच्या मोबदल्यात इतर वस्तू देण्याची ही पद्धत पूजे वस्तुविनिमय पद्धती म्हणून ओळखली जाऊ लागली बलुतेदारी पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये एक समाज विविध गटांमध्ये विभागलेला होता दोन श्रमाची विभागणी व्यवसायांवर आधारित होती तीन व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या जन्मानुसार निश्चित होत असे चार लोकांचे जीवन पारंपरिक व धार्मिक होते पाच बलुतेदारी ही एक स्वयंचलित व्यवस्था होती बलुतेदारी पद्धतीचे फायदे एक ग्रामीण समाज आर्थिक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होता दोन बेरोजगारीची समस्या नव्हती कारण पुढची पिढी त्याच व्यवसायाचे अनुकरण करत असे तीन मानवी गरजा मर्यादित होत्या त्यामुळे आर्थिक स्थैर्य होते चार सामाजिक ऐक्याची भावना होती बलुतेदारी पद्धतीचे तोटे एक विकासाला मर्यादित वाव होता दोन स्पर्धेच्या अभावामुळे आर्थिक प्रगती मंद होती तीन उत्पन्न गटाचे शोषण होत असे चार व्यावसायिक बदल करण्यास प्रतिबंध होता थोडक्यात बलुतेदारी पद्धती स्वयंचलित समाजपद्धती होती आता सामाजिक सुधारणांमुळे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार व क्षमतेनुसार व्यवसाय निवडू शकतो शेतीपूरक उद्योग कच्च्या मालासाठी शेतीवर आधारित असलेल्या उद्योगांना शेतीपूरक उद्योग असे म्हणतात शेतीपूरक उद्योगाचा विकास हा स्थानिक कौशल्ये व साधनसंपत्तीचा वापर होण्यासाठी उपयुक्त ठरतो ग्रामीण लोकांसाठी हा उत्पन्नाचा महत्वाचा मार्ग आहे शेतीवर आधारित अनेक उद्योग आहेत उदाहरणार्थ आंबा लिंबू संत्री पेरू सफरचंद अननस यांसारख्या फळांपासून रस काढणे गोळ्या वड्या मुरंबा तयार करणे इत्यादी योग्य व्यवस्थापन कौशल्य वापरून कुटीर उद्योगातूनही चांगले उत्पन्न मिळवणे शक्य आहे बांबूच्या खुर्च्या व टोपल्या विणणे मातीची खेळणी व भांडी बनवणे आणि विविध हस्तकौशल्याच्या वस्तू तयार करणे हे अतिशय लोकप्रिय कुटीरोद्योग आहेत ग्रामीण भागातील लोक भट्टीत विटा तयार करणे रेशीम खादी व हातमागाचे कापड विणणे तसेच गालीच्या विणणे झाडू बनवणे यांपासूनही उत्पन्न कमवतात फुले भाज्या औषधी वनस्पती इत्यादींची लागवड करून उद्यानविद्या व्यवसाय विकसित करता येतो रोपवाटिका म्हणजेच नर्सरीद्वारे रोपे पुरवणे हा देखील नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे लघु उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते उदाहरणार्थ कच्च्या मालाची कमतरता योग्य विपणन व्यवस्थेचा अभाव मोठ्या व्यावसायिकांसोबत स्पर्धा इत्यादी या समस्या सोडवण्याच्या क्षमतेवरच लहान उद्योजकांचे यश अवलंबून असते या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या अनेक उपाययोजना आहेत उदाहरणार्थ सहकारी बाजारपेठ कर्जाची सुविधा